नंदुरबार जिल्हाभरात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर झालेल्या नुकसानीची आज जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट KC पाडवी यांनी पाहणी केली आहे. जिल्ह्यात या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या पावसाने जिल्हाभरात 276 मेंढ्या दगावल्या आहेत आणि यामध्ये एक गाय देखील यात मृत झाल्याची घटना आता समोर आली आहे. त्यामुळेच आज पालकमंत्री ॲडव्होकेट KC पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील एका ढेलारीच्या कळपाला भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली आहे. या मेंढपाळांना कुठल्या योजनेतून मदत मिळेल याबाबत कृषी अधिकारी यांना सूचना देत या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आता खरं म्हणजे समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणं आणि सातत्याने पाऊस हे वर्षभरच चाललेलं आहे. आता हे तर महाराष्ट्रभर पाऊस पडलेला आहे, झिमझिम पाऊस पडला. या पावसात कांद्यांपासून तर सगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे, केळी असेल. आता इथे आपण ह्या गावाला कोपरली साईडला मांजरे गाव आहे, मांजरे गावाचं शिवार आहे. या शिवारमध्ये हे सगळं पाहिल्यानंतर ठेलारी समाज म्हणतो आपण त्याला, VGNT-मधले आहेत ते, त्या गावोगाव फिरतात. भटकंती असते त्यांची, मेंढर त्या घेऊन फिरतात. घोडे आणि मेंढर हे त्यांचं फिरण्या म्हणजे ते मेंढरचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय आहे. आणि ह्या याच्यामध्ये मेंढरीला आणि बकरीला ह्या झिमझिम पावसात कदाचित नियमात बसणार नाही की एवढा पाऊस पडल्यानंतर एवढं नुकसान भरपाई देता येते, परंतु मेंढर आणि बकरी यात किती दिवस पाऊस पडला, झिमझिम पाऊस पडला, तर झिमझिम पावसाने त्याची कातडी पातळ असते आणि ती पातळ असलेली कातडी सडते आणि बकरी असेल मेंढर असतील मरतात. आणि या गावाला खूप नुकसान झालं आहे. जिल्ह्यातच 276 मेंढरांचं नुकसान झालेलं आहे. निश्चितपणे शासनाला याचं मी निवेदन करेन. शासनाकडूनच समजा नियमात बसत नसेल तर नियमात बसवलं पाहिजे किंवा याच्यानंतर काही योजनांमध्ये बदल करावा लागेल असे ते सगळे प्रश्न आहेत. इवन ह्या समाजाला भटकंती असल्यामुळे यांच्यामध्ये शिक्षण नाही आहे, अनेक प्रश्न आहेत. एखादं वसतिगृह दिलं तर शिक्षणाचं प्रमाण वाढू शकतं का, हे सगळे प्रश्न तपासले जातील. त्या प्रकारचं निवेदन ते देतील आणि त्या प्रकारचं मी प्रयत्न करणार. नुकसान मात्र फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना काही ना काही मिळालं पाहिजे. खरं आहे. वीरेन राजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.